सर मार्च 2018 पासून आपल्या जिल्ह्यामध्ये आंतरजातीय विवाहाचे किती प्रस्ताव आलेले आहेत? मार्च 2018 पासून आजपर्यंत आपल्या कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये 230 अनुदान आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदानासाठीचे प्रस्ताव आपल्या जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत आणि मार्च 2018 पासून आपल्याला अनुदान प्राप्त न झाल्यामुळे आपण सदर आंतरजातीय विवाह केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देऊ शकलेलो नाही. सर किती अनुदान असते आणि कशा पद्धतीची प्रक्रिया असते? आंतरजातीय विवाह केलेले लाभार्थी जिल्हा परिषदेकडे अर्ज करतात आणि 50,000 रुपये त्यांना आपण शासनातर्फे अनुदान देतो. याच्यापैकी 25,000 रुपये हे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेली तरतूद असते तर 25,000 रुपये हे राज्य शासनाकडून प्राप्त झालेली तरतूद असते.